मंडळी नमस्कार। आज दिनांक 29 जून, काल म्हणजे 28 जून 2021ला जे आपण लाईव्ह घेतलं आणि त्यामध्ये जे प्रश्न शिल्लक राहिले त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। ते प्रश्न आणि त्याचे उत्तरं मी आपल्याला सांगणार आहे। त्यापूर्वी मी सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून आभार मानतो। काल बोलता बोलता बोलण्याच्या ओघात मी तुम्हाला जे एक आवाहन केलं होतं की काही अडचण जर आली तर आपण माझ्या पाठीशी उभे राहाल का, आणि त्या आव्हानाला असंख्य शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळं आमचा जो उत्साह आहे तो द्विगुणित झाला, डबल वाढला। आमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि उत्साह हा दुप्पट झाला आहे। असंच जर आपण आमच्या पाठीशी उभे राहायला तयार असाल तर आम्ही शेतकऱ्यांसाठी कुठलाही धोका पत्करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि कुठल्याही गोष्टीत मागे पडणार नाही आणि असंच हे काम आपल्यासाठी करत राहू याची ग्वाही मी व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो। आता जे प्रश्न आले त्यातले बहुतांश प्रश्न कॉमन प्रश्न आहेत, त्याबद्दल मी काही सांगू इच्छितो। तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तणनाशकासोबत कीटकनाशक जे आपण वापरायला सांगतो तर दुकानदार म्हणतात त्यानं तणनाशकाचा पॉवर कमी होतो, तर असं काही होत नसतं। तणनाशक हे तणनाशकाचं काम करतं, कीटकनाशक हे कीटकनाशकाचं काम करतं, दोन्ही आपापले कामं वेगवेगळे करतात। त्यामुळं दुकानदाराचं कितपत ऐकायचं ते तुम्ही ठरवा, पण माझा अनुभव आहे, मी अनेक वर्षापासून तणनाशकासोबत कीटकनाशक वापरायला सांगतो आणि आपण जे कीटकनाशक ज्या तणनाशकांसोबत सांगतो म्हणजे उगवण पश्चात जे तणनाशकं आहेत त्यातलं मी तुम्हाला सांगितलं, इमेज ऑफ हायपर म्हणजे परशूट आहे किंवा वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे आहेत, ओडिसी आहे किंवा शकेद आहे। तर या तीन तणनाशकांमध्ये आपण रेजमध्ये टेक्निकल आहे थायमिथॉक्झॉन अधिक लॅम्बडा साहिलोथ्रिन, हे आपण मिक्स करू शकता। मिक्स करताना तुमचं तणनाशक ते अमोनियम सल्फेट वगैरे स्टिकर हे टाकल्यानंतर मग तुम्ही शेवटी रेज टाकायचं, त्यात पंप भरताना शेवटी रेज वापरा आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट किंवा तणनाशकाचा परिणाम कमी होत नाही याच्या आम्ही असंख्य ट्रायल्स घेतलेले आहेत। रेजचा डोस मी तुम्हाला सांगितलं आहे, तणनाशकासोबत वापरत असाल तर हा 15 लिटरच्या पंपाला 10 मिली आणि 22 लिटरचा पंप असेल तर त्याला 15 मिली वापरू शकता। पण जर तुम्ही तणनाशक तुम्हाला फवारायचं नाही किंवा प्री इमर्जन्स तणनाशक फवारलेलं आहे आणि फक्त रेजचाच फवारा घ्यायचा तर तुम्ही रेज हे 10 ते 12 मिली याचा डोस वापरू शकता। दुसरी गोष्ट, रेजची गरज ही विदर्भासाठी जास्त आहे। जर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी रिहांश आधी लावलेला असेल तर मग त्यांनी तपासावं 20-25 झाडं वेगवेगळ्या ठिकाणची उपटून आणि तिथं जर बाधित झाडं म्हणजे आत आळी दिसली तरच मग रेजचा वापर करा, नाही तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी रिहांश लावलेला असेल तर परत तपासलीशिवाय रेजचा वापर करण्याची आवश्यकता नाही। जर आपल्याला त्यात प्रादुर्भाव दिसला तर रेज वापरा। मात्र विदर्भामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये आणि त्यातल्या त्यात मागच्या वर्षी खूप जास्त खोडमाशीचा प्रादुर्भाव होता, त्यामुळं विदर्भातल्या शेतकऱ्यांनी रिहांश लावलेला असेल तरीसुद्धा रेज वापरायला हरकत नाही, त्याचा जो खर्च आहे तो जास्त नाही आहे। एक साधारणतः 50 मिली एका एकरात जरी गेलं तर त्याचं तुम्हाला फार तर 100 रुपये 110 रुपये खर्च येईल। या पद्धतीनं आपण तिथे वापरू शकता, त्यातल्या त्यात यवतमाळ, वर्धा आणि अमरावतीतल्या शेतकऱ्यांनी जरूर वापरावं। विदर्भातल्या शेतकऱ्यांनी जर रिहांशी बीज प्रक्रिया केली नसेल तर मग ते कुठल्याही शेतकरी असो विदर्भातला, त्यांनी रेज नक्की वापरावं। जर बीज प्रक्रिया केली आहे आणि तुम्ही बरेच झाडं 30-35 झाडं उपटून पाहिले आणि कुठेच तुमची खोड आळी नाही आहे, परत 2-3 दिवसानं पहा, जर कुठे सापडलंच नाही 2-3 वेळेस 2-4 दिवस जरी पाहिलं 10-12 दिवसाच्या नंतर 15-12-13 दिवसाच्या नंतर जर आपण पाहत गेला आणि सापडलंच नाही कुठे तर मग रेज वापरण्याची आवश्यकता नाही। तर हे झालं तणनाशकाचं, तणनाशकासोबत रेज आणि आता शॉकअपबद्दल सुद्धा बरेच प्रश्न आहेत। बघा, जर आपल्या सोयाबीनची वाढ समाधानकारक असेल, त्याच्यानंतर ओलावा चांगला असेल आणि शॉक लागण्याची भीती आपल्या मनामध्ये नसेल तर शॉकअप वापरण्याची गरज नाही।
जर ओलावा कमी असेल थोडाफार किंवा तिथं आपल्याला शॉक लागण्याची भीती आहे किंवा वहाड कमी आहे तर मग अशा वेळेस तुम्ही शॉकअप तणनाशकासोबत वापरा। रेज आणि शॉकअपसुद्धा तणनाशकासोबत वापरायला हरकत नाही। मग रेज टाकायचं म्हणजे आधी तणनाशक स्टिकर वगैरे टाकल्यानंतर रेज आणि त्याच्यानंतर शेवटी शॉकअप आपण वापरू शकता। गरज असेल तर शॉकअप वापरा। मी वारंवार सांगतोय पाणी थोडंसं कमी असेल ओलावा कमी असेल किंवा शॉक लागण्याची भीती असेल किंवा वहाड कमी असेल तर शॉकअप वापरायचं नाही तर मग ते वापरण्याची आवश्यकता नाही। त्याच्याशिवाय सुद्धा तुम्ही तणनाशक वापरू शकता। मात्र कापसामध्ये आपण हिटवीड मॅक्स किंवा हिटवीड किंवा टर्गा सुपर जेव्हा वापरता तेव्हा मात्र आपल्याला तिथे शॉकअप आवश्यक वापरावं लागेल कारण कापसाला थोडा झटका जास्त लागतो। आणि कापसामध्ये साधारणतः एकतर लागवड झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत किंवा कापूस 5 पानाचा झाल्यानंतर मध्ये 2-3 पानाचा कापूस असताना तणनाशक वापरलं तर थोडा झटका जास्त लागतो। त्यानंतर सोयाबीनच्या खतांबद्दल बरेचसे प्रश्न आहे। तर पेरणीसोबत आपण खत द्यायची शिफारस केली त्यानंतर फारशी खताची सोयाबीनला गरज नाही पण काही शेतकऱ्यांनी पेरणीसोबत खत दिलं नाही तर मग त्यांनी आता डवरणीच्या सोबत जी आपण डवरणी करतो अंतर्मशागत करतो तर त्याच्या मागे आपण सरत बांधून खत पेरू शकता किंवा हळूवारपणे खत मध्ये तासात फेकून नंतर डवरणी केली मातीत झाकून पडलं तरी चालतं। त्यानंतर केन्याबद्दल बरेच प्रश्न आहे। मी कालही सांगितलं केना हे एक असं तण आहे की हे कुठल्याही तणनाशकानं पूर्ण कंट्रोल होत नाही। ते पिवळं पडेल त्याची वाढ थांबल पण त्याला वेचून घेतल्याशिवाय पर्याय नाही किंवा मग चांगलं व्यवस्थित ओलावा असेल आणि तणनाशकाचं प्रमाण वगैरे पाणी सगळं व्यवस्थित वापरलं गेलं तर त्याची वाढ थांबून नंतर कालांतरानं पिकाच्या त्याच्यावर सावली पडली तर ते वाढणारच नाही। या पद्धतीनं मग त्याला वेचण्याची गरज आहे की गरज नाही ते आपण स्थानिक परिस्थितीनुसार पाहू शकता। आता अजून एक कापसामधल्या तणनाशकाबद्दल सांगितलं। तुरीबद्दल काही प्रश्न आहेत। ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग पावडरचं करायचं की लिक्विडचं करायचं त्यासोबत रायझर टाकू शकतो का? तर सगळ्यात पहिले मी असं सांगेन की ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे। जमिनीत चांगला ओलावा असेपर्यंत ट्रायकोडर्माचा वापर करू नका। मी 15 जुलैच्या पुढे त्याला वापरा असं सांगतोय। याचं कारण की अजून 2-3 चांगले पाऊस पडू द्या आणि जमिनीत चांगला ओलावा असल्यानंतर त्याच्यानंतरही पाऊस पडला तर त्याचा संख्येमध्ये वाढ होते त्यामुळं तुम्ही साधारणतः आता एवढ्यात घाई करू नका। तुरीचं जे मर रोग आहे उभळणं ज्याला म्हणतो आपण फुलं लागल्यानंतर जास्त प्रमाणात सुरू होते आणि त्याला भरपूर वेळ आहे त्यामुळं 15 जुलैच्या पुढे आपण ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग पावडर फॉर्ममधलं असलं तर पावडर फॉर्ममधलं चांगल्या लिक्विडमधलं असेल चांगल्या कंपनीचं चांगल्या गुणवत्तेचं तर लिक्विडसुद्धा आपण ड्रेंचिंग करू शकतो। पावडर हे साधारणतः एकरी 1-2 किलो आणि चांगल्या गुणवत्तेचं लिक्विड असेल तर 1/2 ते 1 लिटर लिक्विड 200 लिटर पाण्यामध्ये हे कापसाच्या आपल्या तुरीच्या झाडाच्या बुडाशी आपण ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करू शकतो। आपल्या बुस्टरचंसुद्धा ट्रायकोडर्मा साधारणतः एक पुढच्या आठवड्यात वगैरे शेवटी उपलब्ध होईल नाही तर चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा तुम्ही कोणतंही वापरू शकता। त्यासोबत तुम्ही रायझर वापरायचं असेल तर वापरू शकता काही अडचण नाही। त्यानंतर चुनखडी जमिनीमध्ये काही पिवळे सोयाबीन म्हणा उडीद म्हणा मूग आहे तूर आहे ही पिवळी पडते याचं कारण मी नेहमी सांगतो चुनखडी जमिनीमध्ये कॅल्शियम जास्त असतं त्यामुळे झिंक आणि फेरस कमी असतं त्यामुळे त्याला झिंक EDTA 20 ग्रॅम आणि फेरस EDTA 20 ग्रॅम पिवळं पडायला सुरुवात झाली तर एक फवारा त्या पिकाला कोणतंही पीक असू द्या उडीद मूग सोयाबीन त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर सोयाबीन बरं काही शेतकऱ्यांचं पतलं झालं आहे तर पतलं झालं तर साधारणतः बघा फांद्या करणाऱ्या ज्या जाती आहेत जशा 335 आहे किंवा इतर जाती ज्या आहेत ज्या फांद्या करतात तर थोडं पतलं जरी झालं तर त्याला फांद्याची संख्या वाढली तर त्याची काही अडचण होत नाही। फांद्याची संख्या वाढण्यासाठी मग तुम्ही तिथे टॉपअप फवारू शकता 19-19-19 आणि टॉपअपचा जर फवारा दिला तर फांद्याची संख्या तिथे वाढेल। आणि दाट सोयाबीन झालं अशीसुद्धा काही बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आता दाट जर सोयाबीन झालं तर त्याच्यावर आता उपाय नाही त्याची विरळणी करणं फार सोपं नाही आहे मजुरी आपल्याला खूप जास्त लागेल त्यामुळं ते आहे तसं राहू द्या। फक्त आता नंतर त्याची दाटणी होणार नाही एकदम पॅक होणार नाही याच्यासाठी आपल्याला साधारणतः 35 दिवसाच्या दरम्यान सोयाबीनला फूल दिसायला लागल्याबरोबर लिओसिन 50 मिली एका पंपाला
50 मिली. कापसाला आपण फक्त 1, 2 किंवा 3 मिली शिफारस करतो पंपाला, पण इथं 15 लिटरच्या नॅप्स आपल्या तुमच्या या बॅटरीच्या पंपाला किंवा 10 लिटरच्या पेट्रोल पंपाला 50 मिली लिओसिन फुलाच्या सुरुवातीलाच. फुल लागल्यानंतर मग फवारलं तर त्याची वाढ थांबत नाही, तर त्याला दाटू देऊ नका. मागच्या वर्षी उत्पादनात जी घट झाली त्याला जे महत्त्वाचे दोन कारणं आहेत, पहिलं तर कारण खोडमाशीचं होतं आणि दुसरं कारण होतं सोयाबीन दाटलं होतं. सतत पाऊस पडत गेला आणि जास्त पाऊस पडल्यामुळं त्याला नायट्रोजन पावसाच्या पाण्यात नत्र असतं ते पिकाला, कोणत्याही पिकाला जास्त पाऊस जेव्हा पडतो, जास्त पावसाचे दिवस असतात तेव्हा त्याची काही वाढ खूप जास्त होते आणि मग ते दाटलं की मग तिथे उत्पादन कमी येतं. त्यामुळं त्याला सोयाबीनची वाढ व्यवस्थित असेल तर त्याला जास्त वाढवण्याच्या मागे लागू नका. मी तुम्हाला सांगितलं पतलं झालं तर टॉपअप आणि 19-19 किंवा रिफ्रेश आणि 19-19, पण व्यवस्थित जर असेल तर मग त्याला विनाकारण वाढीसाठी टॉपअप रिफ्रेश 19-19 फवारू नका. जर पतलं झालं तर हे फवारा, जर दाट झालं तर मग आपल्याला फुलाच्या सुरुवातीला तिथं त्याला लिओसिन फवारून त्याची वाढ थांबावं लागेल. जर दाट झालेलं असेल तर शॉकअपसुद्धा तुम्ही तिथं नाही वापरलं तरी चालेल, थोडा झटका लागला लागू द्या त्याला, काही फरक पडत नाही. तर या पद्धतीनं काही जे महत्त्वाचे प्रश्न होते त्याचे उत्तर मी तुम्हाला आता इथून पुढचे देतो आहे. सोयाबीनची पेरणी झाली परंतु निघालेले सोयाबीन हरणानं शेंडे खाल्ले तरी पुन्हा फडदड फुटेल का? आता बघा ते किती वाढलेलं होतं त्याच्यावरून आहे. जर साधारणतः 5-6 इंचाच्या वरती असेल आणि थोडे थोडे शेंडे जर खाल्ले असतील तर त्याला फांद्या फुटतील, आणि एकदम छोटा असेल तर मग जरा थोडी शक्यता कमी आहे. सोयाबीनवर परत तणनाशक फवारले तर चालेल का? अर्ध्या शेतात तण मोठ्या प्रमाणात आहे. आधी तुम्ही प्री इमर्जन्स तणनाशक फवारलं असेल, स्ट्रॉंग आर्म मॅक्स वगैरे कोणतंही पेंडेमेथलिन, आणि परत जर तण झालं तर तुम्हाला तणनाशक तुम्ही फवारू शकता, थोडा झटका बसतो मग अशा वेळेस शॉकअप तुम्ही वापरू शकता. गरज असेल तर परत तणनाशक तुम्ही फवारू शकता, किंवा डवऱ्यानं निंदन करून जर निघालं तर फार उत्तम, किंवा पोस्ट इमर्जन्स तणनाशक एकदा फवारलं तर परत पोस्ट इमर्जन्स तुम्हाला फवारण्याची वेळ येऊ नये. याच्यासाठी मी नेहमी सांगतो की 150 ते 200 लिटर पाणी वापरा, हे आपल्याला पाळावं लागेल. पहिल्या फवारणीला सोयाबीनला रेज कॉपर ऑक्सिक्लोराईड स्ट्रिप्टोसायक्लिन फवारले तर चालेल का? आता बघा कॉपर ऑक्सिक्लोराईड हे बुरशीनाशक आहे. सध्या सोयाबीनला बुरशीनाशकाची काहीही गरज नाही. 45-50 दिवसाचं झाल्यानंतर फुलं लागल्यानंतर सल्फावर सुटल्यानंतर मग गरज पडली तर आपण बुरशीनाशक तिथं विचार करू. सध्या बुरशीनाशकाची सोयाबीनवर कुठल्याही बुरशीनाशकाची आवश्यकता नाही. बरेच शेतकरी म्हणतात पुढे प्रश्न आहेत की दुकानदार म्हणते की नाही पहिल्या फवारणीत बुरशीनाशक फवारा. मला तुम्ही सांगा की जर बुरशीचा रोगच कोणता नाही तर विनाकारण बुरशीनाशकावर खर्च का करता? तो खर्च टाळा. कारल्यामध्ये काही प्रमाणात व्हायरस आहे, मी दैवत आणले, बॉटलवर 1.5 मिली असे प्रमाण दिले आहे, बरोबर आहे का? तर साधारणतः व्हायरससाठी आपण दैवत हे एक संजीवक आहे. साधारणतः 15 लिटरच्या पंपाला 20 मिली ते 25 मिली दैवत आणि 50 मिली ताक, आंबट ताक हे आपण फवारायला सांगतो. पण कोणत्याही पिकावर व्हायरस आल्यानंतर त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापनसुद्धा चांगलं पाहिजे, पाणीसुद्धा व्यवस्थापन चांगलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग दैवत जर आपण फवारलं, गरज पडली तर 15 दिवसांनी परत एकदा फवारा घेतला तर व्हायरसला थांबवण्याचं हे काम करते. तुरीला ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग कशी करावी? मी सांगितलं 1 ते 2 किलो पावडर मधला किंवा 1/2 ते 1 लिटर लिक्विड मधला 200 लिटर पाण्यात घेऊन मग ते आपण पाणी त्याच्या बुडाशी पंपाचं नोझल काढून टाकायचं आहे. सध्या करू नका, 2-3 चांगले पाऊस पडल्यानंतर करा. हरभरा पेरलेल्या शेतात कापूस पेरला आहे, त्यावर आळी दिसत आहे, तर उपाय? आता जर हरभरा पेरलेल्या शेतात कापूस आहे आणि आळी जर जास्त प्रमाणात असेल तर त्याला इमानच तुम्हाला फवारावं लागेल, कारण आता कापसाचे झाडं खूप छोटे आहेत. आपण थोडंसं कडक जर तणनाशक पांडा सुपर वगैरे जर घेतलं तर थोडंसं झाड त्याला शॉक बसल्यासारखं होईल, कडक होईल, त्यामुळे इमान 8 ग्रॅम जरी एका पंपाला फवारलं, जास्त आळी असेल तर ते फवारा. मागच्या वर्षी तूर सोयाबीन 2 तास सोडून पेरले, 1 फुटावर विळणी केली, 2 शेंडे कापले, पण 2 महिन्यानंतर तुरीच्या खालच्या फांद्या वाळल्या, त्याचं कारण काय असेल? तर तिथे खालच्या फांद्या वाळल्या म्हणजे त्याच्यावर फ्युजेरियम विल्ट नावाचा रोग जो आहे तो कमी प्रमाणात असेल, पण सुरुवात झाली असेल. जर जास्त प्रमाणात असतं तर पूर्ण झाड वाळून गेलं असतं, पण काहीमुळं त्याचे कुजले ग्रस्त झाले रोगानं
काही मुळे चांगले होते, त्यामुळे खालच्याच फांद्या फक्त त्याच्या अफेक्टेड झाल्या. सोयाबीनला डवरणीसोबत कोणते खत द्यावे? जर तुम्ही आधी खत पेरलं नसेल तर मग डवरणीसोबत कोणतेही खत देऊ शकता, पण आधी जर खत दिलं असेल सोयाबीनला तर नंतर खत देण्याची गरज नाही. प्लॅनोफिट्स, एन ए, नायट्रोबेंजिन, अमोनिया ॲसिड्स याबद्दल व माहिती द्या. तर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे संजीवकांचा, संजीवकांचे फायदे, वापर, प्रमाण असा एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे. त्यात सगळे संजीवकं कोणते वापरायचे, कधी वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, वापरायचे का नाही याबद्दल सविस्तर माहिती दिली, आपण ते पहा. संत्रा नियोजन आंबिया बहार लागवडकरिता व्हिडिओ बनवा. संत्रा आणि मोसंबीचे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जे शेतकरी संत्रा आणि मोसंबी बागायतदार आहे त्यांना कलमं कसे लावायचे, सुरुवातीला आखणी कशी करायची, आंबिया बहाराचं व्यवस्थापन कसं करायचं, मृग बहाराचं व्यवस्थापन कसं करायचं, फायटोप्थेरा जो मर आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, असे सगळे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले, ते व्यवस्थित पहा. शकाची फवारणी झाली त्यात रेज टाकलं नाही, सोयाबीन 15 दिवसाचा आहे, 20 दिवसांनी रेज फवारणी करायला जमेल का, त्यात बुरशीनाशक टाकावं का? तर मी परत एकदा सांगतो, जर मराठवाड्यातले शेतकरी असाल तर 20-25 झाडं उपटून पहा, त्यात जर एखाद्या याच्यात जरी आळी दिसली तर रेज फवारा. विदर्भात जर रिहांश लावलेलं नसेल तर रेज नक्की फवारा, आणि रिहांश लावलेला असेल तर थोडंसं तपासा, आणि तपासून मग जर वाटलं आपल्याला तर रेज फवारा. जर तुम्ही तणनाशकाचा फवारा आधीच होऊन गेला आहे आणि जर गरज असेल, म्हणजे खोडमाशी जर तुम्हाला तपासणीत आढळली, तर मग रेज तुम्ही फवारू शकता. मका खत व्यवस्थापन कसे करायचे? मक्याला पेरणीसोबत 10-26-26 एकरी 1.5 ते 2 बॅग, त्यानंतर 25 दिवसाला युरिया आणि झिंक सल्फेट द्या. 1 बॅग युरिया, 5 ते 10 किलो झिंक सल्फेट, आणि 50 दिवसाला परत 1/2 बॅग युरियाची आपण देऊ शकता. मला तुमच्या पद्धतीने शेती करायची आहे, पण आमच्या इकडे आदिलाबाद पाटण इथे तुमचे औषध मिळत नाही, उपलब्ध करून द्या. तुरीचे शेंडे एकदाच फोडायचे असतील तर किती दिवसांनी फोडावे? तर पाटणला तुम्हाला जे तेलंगणा स्टेट आहे, तेलंगणा स्टेटमध्ये आता पुढच्या 1-2 महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं आपण जे सांगतो ते उत्पादनं उपलब्ध होतील. आदिलाबादला तर जवळ तुमच्या बोरी आहे, बोरीला गंगशेट्टीवार कृषी केंद्र आहे, त्यानंतर पाटणला, पाटणलासुद्धा आहे, 1-2 ठिकाणी आपलं तुम्हाला हे उत्पादनं मिळतील, आणि आदिलाबादलाही 1-2 महिन्यामध्ये उपलब्ध होईल. ऊसाची खालची पानं पिवळी तपकिरी पडून पाणी सुकत आहे. पिवळी जर पडत असेल, खालचे पानं असतील तर नत्राची कमतरता आहे, पण आता कांड्यावर जर ऊस असेल तर अमोनियम सल्फेट तुम्ही देऊ शकता, युरिया देऊ नका. ऊसामध्ये कोणते तणनाशक वापरावं? हराळी जास्त आहे. ऊसाच्या पानावर न पडता ग्लायफोसेट आपण तणावर आणि त्याच्यासोबत ट्रायकंटेनॉल म्हणजे मिरॅक्लॉन किंवा विपुल हे वापरून ग्लायफोसेट वापरू शकता, कारण सावली पडते, सावलीमध्ये फोटोसिंथेसिस होत नाही, त्यामुळं ग्लायफोसेटचे परिणाम पाहिजे तसे दिसत नाही, पण सोबत त्याच्या ट्रायकंटेनॉल म्हणजे विपुल किंवा मिरॅक्लॉन जर टाकलं तर त्याची प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढते आणि हराळ तुमची मरल. फक्त ऊसाच्या पानावर पोट देऊ नका. मी राऊंडअपची फवारणी केल्यानंतर सोयाबीन पेरलं पण केना गेला नाही, आता कोणती फवारणी करू? केना गेला पाहिजे, केन्यासाठी कोणतेही नाही. सुरुवातीला पेरल्या सोयाबीन 10 दिवसात तूट भरली तर तणनाशक कसे वापरावे? तूट भरलेल्या सोयाबीनला बाधा होणार का? आता बघा, 10 दिवसाचं एक सोयाबीन झालं आहे आणि एक नुकतंच उगवत आहे, 5 दिवसाचं आहे किंवा 6 दिवसाचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावं लागेल. जे पहिलं पेरलेलं आहे ते 25 दिवसाचं झाल्यानंतर, म्हणजे हा जो 7-8 दिवसाचा गॅप आहे, तर तो भरून निघेल अशा पद्धतीनं तुम्हाला थोडंसं उशिरा पहिलं जे आहे पेरलेलं त्याला 25 दिवस होऊ द्या, आणि तेव्हा जमिनीत ओलावा असताना मग तणनाशक मारा. अद्रक लावून 27 दिवस झाले, काय सोडू? रायझर 2 लिटर, पिक्सल 1/2 किलो आणि रिहांश 250 मिली हे सोडा. अहमदनगरमध्ये आपले औषधं उपलब्ध करून द्यावे, नक्की करून देऊ, आमचे प्रयत्न चालू आहे आणि लवकरच तुम्हाला तिथं उपलब्ध करून देऊ. तोपर्यंत जे पर्याय तुम्हाला सांगतो ते तुम्ही घ्यायला हरकत नाही. सोयाबीन व कपाशी पाण्याचा ताण सहन करण्यासाठी काय उपाययोजना करावी? तर याला आपण रिफ्रेशचा एक फवारा देऊ शकता काही दिवस ताण सहन करण्यासाठी, किंवा 19-19चाही फवारा जर दिला तर काही दिवस तरी ताण सहन करेल. फक्त मुळं त्याचे कोरड्यात जायला नको, मुळं जर कोरड्यात गेले
तर मग वरतून तुम्ही काही फवारलं तर फायदा होत नाही. तुरीचे शेंडे पिवळे होऊन वाळत आहे, काय करावे? तर दोन तीन गोष्टी आहेत. चुनखडी जमीन आहे का ते पहा, झिंक फेरस द्या चुनखडी असेल तर. दुसरं, शेंडे तुमची खोडमाशी आहे का, खोडात आळी आहे का ते तपासा, ते जर असेल तर रेज फवारा. तिसरं कारण, जर जमीन चांगली आहे, चुनखडी नाही, शेंडे आळी पण नाही आहे, पण तुरीला सुरुवातीला थोडंसं सल्फरची कमतरता जाणवते, तर तेव्हा मग झाडं पिवळे पिवळे पडतात, साधारणतः 4-5-6 इंचाच्या असताना. तर मग एकरी 2 किलो आपलं सल्फा बूस्ट रासायनिक खतामध्ये टाकून किंवा कशातही टाकून, किंवा ड्रेंचिंग करा तुम्ही रायझर आणि सल्फरचं. 1.5 ते 2 लिटर रायझर आणि सल्फर WDG 2 किलो एका एकराला 200 लिटर पाण्यात टाकून अशी पिवळी पडलेली तुरीला जर ड्रेंचिंग केलं तर ती सुधारून जाईल. तुरीच्या बाजूला सोयाबीनची 1-1 ओळ सोडली नाही तर तुरीचे शेंडे किती दिवसांनी खोडावे? मग काय होतं, आपण सोयाबीनची ओळ जर सोडली नाही आणि तुरीचे शेंडे जर खुडले तर सोयाबीनची वाढ जोरात होईल, तुरीची वाढ थांबल आणि ती सोयाबीन जी आहे ते तुरीला झाकून टाकल. त्यामुळं आपण जिथं जागा सोडली नाही तिथं शेंडे खोडायची शिफारस करत नाही. पण तरी थोडंसं अंतर समजा जास्त असेल तर तुम्ही अंदाज पाहून सोयाबीन तुरीला झाकत नसेल, झाकणार नसेल तर, किंवा सोयाबीनची वाढ थांबली, आता सोयाबीन वाढणार नाही, तर अशा वेळेस तुरीचे शेंडे खोडू शकता. स्ट्रॉंग आर्म सोयाबीन पेरल्यावर उरलेले औषध परत एकदा मारले तर चालेल का? मारू नका. कपाशीला ग्लायसेलसोबत कोणते टॉनिक द्यावे? ग्लायसेलसोबत कोणते टॉनिक द्यायचं नाही, ग्लायसेल कापसावर पडणार नाही याची काळजी घ्यायची. बांधावरचे गाजर गवत जनावरांच्या चाऱ्याव्यतिरिक्त तण मारण्यासाठी कोणते औषध वापरावे? तर रुंद पानाचं तण जर असेल तर मग तुम्ही तिथे 240 मारू शकता, पण बांधावर मारणं फार रिस्की आहे, ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल, दुसरा उपाय नाही आहे. बुस्टर मूग पेरला आहे, 15 दिवस झाले तर पाण्याचे पानांना मोठे छिद्र आहेत, तर कुठे चाळणी झालेली आहे तर फवारणीचे औषध सांगा. हे चाळणी झाल्याचं मला 5-6 प्रश्नही आले आणि 2-3 शेतकऱ्यांचे फोटोसुद्धा आले. तर पानाची चाळणी झाली म्हणजे तिथं लष्करी आळी आहे, स्पोडोप्टेरा आहे, तर तिच्यासाठी मग पीक लहान जरी असलं तरी आपल्याला जास्त प्रमाणात आळी असेल, चाळणी झालेली असेल, बारीक आळी असते ती संध्याकाळच्या वेळेला पहा तुम्ही. तर तसं जर असेल तर मग तुम्हाला तिथं इमान 8 ग्रॅम तरी आपल्याला इमानचा फवारा द्यावा लागेल, जास्त प्रमाणात चाळणी झालेली असतील, आळ्या असेल तर. आधी शेतात हरभऱ्याचं पीक घेतलं, जास्त काळीचं नाही, आता तिथं सोयाबीन पेरलंय, पेरताना सुपर फॉस्फेट टाकलं तर 30 दिवसानं युरिया फेकू का? किती फेकू? वाढ जर व्यवस्थित असेल तर युरियाची गरज नाही, वाढ कमी असेल, नत्राची कमतरता जाणवली म्हणजे खालचे पानं थोडेसे पिवळसर दिसले तर मग तिथं तुम्हाला 15 ते 20 किलो फक्त युरिया द्यायचा आहे. पण जर वाढ कमी असेल, खालचे पानं थोडे पिवळसर जाणवायला लागले म्हणजे नत्राची कमतरता असेल तर, नाही तर इतर कोणीही युरिया त्या सोयाबीनला द्यायची गरज नाही. सोयाबीनला पहिली फवारणी निंबोळी अर्क 10,000 PPM केली तर चालेल का? चालेल. डोस काय? 15 मिली प्रतिपंप. तुरीचे शेंडे आणि तणनाशक फवारणी वेळ कशी ॲडजस्ट करायची? एकाच वेळी येते तुरीचे शेंडे खोडणं आणि तणनाशक फवारणं, तर तणनाशक थोडं आधी फवारून घ्या, नंतर शेंडे खोडून घ्या. रेज तणनाशक फवारणी केली, औषध अजून उरलेलं आहे, नंतर फवारणी केली तर चालेल का? रेज तुम्ही कापसावर सुद्धा आपल्याला दुसऱ्या फवाऱ्यात रेज वापरायचं आहे, तर सोयाबीनचं रेज जर उरलं तर चिंता करू नका, कापसाला दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला रेजच वापरायचं आहे. रेज सोबत मला काही घ्यायचे नाही कारण सोयाबीनमध्ये तण नाही, तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही. कमी वाढ असेल आणि पतला झाला असेल तर मग तुम्ही टॉपअप घेऊ शकता 19-19, आणि चांगली वाढ असेल तणही नाही, तणनाशकही घ्यायचं नाही, तर 1 टन रेज जरी फवारलं तरी चालेल. सोयाबीनमध्ये तिळालचा तास टाकला आहे तर सोयाबीनमध्ये तणनाशक मारलं तर चालेल का? बिलकुल चालणार नाही, ते निवडक तणनाशकं त्या तिळाला मारून टाकतील. पावसाळा कसा राहील, खंड पडेल का, नंतर हरभरा पीक घेता येईल का, कृपया व्हॉट्सॲपवर पाठवावे. तर पावसाळ्याचं इतक्या लवकर काही सांगतात नाही सगळे हवामान तज्ज्ञ, काही सांगू म्हणजे पुढचा एवढा दीर्घकालीन अंदाज जो आहे हा परफेक्ट अंदाज मला तरी असं वाटतं की जे हे जे हवामान खातं वगैरे सांगतं पूर्ण देशाचा ॲव्हरेज करून सांगतं, आपल्या राज्यात कसा पडेल, त्यातल्या त्यात आपल्या विभागात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात कसा पडेल एवढी अचूकता अजून आपल्या हवामानशास्त्रज्ञांकडं कोणाकडं नाही आहे, त्यामुळं आजच पुढच्या याच्याबद्दल बोलणं फारसं योग्य मला वाटत नाही. मी शक्यतची फवारणी केली, आता 8 दिवसानं दुसरा आळीनाशक घ्यावं का? गरज असेल तर घ्या. कापसामध्ये तूर लावली आहे, तुरीचे शेंडे खुडायला जमल का? 8 फुटावर 1 तास तूर आहे.
नका आता कापसामध्ये लावली आहे तिला तसं वाढू द्या, कारण तुम्ही कापसात एक एक झाड लावलेलं नसेल, एका जागी तुम्ही पाच पाच सात सात दाणे टाकले असतील, त्यामुळं त्याला तसंही खालून फांद्या फुटणार नाही, त्यामुळं त्याला आता काही नका करू, जसं आहे तसंच राहू द्या। मी तुमच्या सांगण्यानुसार सोयाबीनचे नियोजन केलं, माझ्या शेजाऱ्याने केलं नाही तर त्याच्या माझ्या सोयाबीनवर काही परिणाम होईल का? नाही, तुमच्या शेजाऱ्यानं नाही केलं तर काही चिंता करू नका, तुम्ही नियोजन केलं आहे तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या त्यानं नाही केलं तर काही होणार नाही। सोयाबीन 14 दिवसाचा आहे, स्ट्रॉंग आर्म लगेच फवारले होते पण जमिनीत ओलावा नव्हता, आता तण दिसतंय, ओडिशी तणनाशक मारलं तर चालेल का? कारण स्ट्रॉंग आर्म कोरड्यात मारले होते। हां, मारू शकता, चांगला ओलावा असताना तुम्ही ओडिशी गरज असेल तर मारा। मला तुरीला 20-25 दिवसानं खत द्यायचं आहे, कोणतं द्यावं? कोणतंही देऊ शकता, DAP 12-32-16-14-35-14 20-20-13 यापैकी कोणतंही द्या। कापूस 12 दिवसाचा असताना हिटवीड विम सुपरची फवारणी केली, आता कापूस जळल्यासारखा दिसत आहे, उपाय सांगा। 12 दिवसाचा म्हणजे तुम्ही 2-3 पानाचा असतानाच केलं आहे, तर आता ते त्याला शॉक लागला आहे, तर त्याला शॉकअप तुम्ही नंतरही फवारलं तर हरकत नाही। आपण तणनाशकासोबत घ्या म्हणतो, पण काही शेतकऱ्यांनी आधी तणनाशक फवारलं आहे आणि तिथे तेव्हा त्यांना माहीत नव्हतं किंवा मिळालं नाही शॉकअप, पण झटका बसला आहे त्या पिकाला, जर मुख्य पिकाला झटका बसला तर मग तुम्ही घेऊ शकता। काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे, मग पिकाला जर हिरवं करतं तर तण पण शॉकअपनं हिरवं होत असेल किंवा तण जळत नसेल, तसं नाही। याचं पिकास घातक आणि पिकास पोषक आणि तणास घातक, तणास घातक आणि पिकास पोषक असं शॉकअपबद्दल म्हणतात। तर पिकाला ते पिवळं पडून झटका बसू देत नाही, पण तणामध्ये त्या तणनाशक कासोबत शॉकअप जोरात, म्हणजे शॉकअप असल्यामुळं ते जोरात ओढलं जातं, तणनाशकाचं नियंत्रणसुद्धा चांगलं होतं, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांनीच वापरा। मी सोयाबीनला पहिली फवारणी अलिकाची केली, दुसरी 25 दिवसात करायची आहे, सरेंडरने खोडकिड्यासाठी उपयोग होईल का? त्यात शॉकअप परिस्पर्श टाकता येईल का? बघा, ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी झाली आहे तर दुसऱ्या फवारणीचं सोयाबीनला घाई करू नका। दुसरी फवारणी पेरणीनंतर 30-35 दिवसाच्या दरम्यान करायची आहे, तिथे आपल्याला झेनॉप एंडॉक्सिकार्प घ्यायचं आहे, जे सगळ्या प्रकारच्या आळ्या आणि खोडमाशीला सुद्धा कंट्रोल करेल, आणि याच्यासोबत वहाड कमी असेल तर रिफ्रेशन 19-19-19, पण वहाड व्यवस्थित असेल तर मग आपल्याला तिथं झेप आणि 12-61-0 घ्यायचं आहे। झेनॉपसोबत वहाड कमी असल्यास रिफ्रेश 19-19-19 आणि योग्य वहाड असेल तर झेप आणि 12-61-0 असं घ्यायचं आहे। हिटविंड मॅक्स मारताना खूप पाऊस आला तर तिथं डबल हिटविंड मॅक्स मारावे लागणार का? नाही, सध्या वाट पहा, परत मारण्याची गरज पडणार नाही। टर्गा सुपर हिटविंडचा स्प्रे कॉटनला चालेल का? 2 पानावर आहे, 2 पानावर नाही, 5 पानाचा कापूस होऊ द्या, नंतर द्या। सोयाबीनमध्ये तणनाशक मारताना जर शॉकअप नाही वापरलं तर पिकावर जर तणनाशकाचा विपरीत परिणाम झाला तर काय करावं? नंतर मारा, नाही वापरलं गेलं तर नंतर मारा। आमच्या उसाच्या काडीच्या सरीने राऊंड अप फवारले तर चालेल का? तण मोठे आहे, ज्यादा हराळ आहे, उसाच्या पहिल्या कांडीवर गेले तर जाऊ शकतो का? ऊस एकदम जळणार नाही, पण पानावर पडू देऊ नका, थोडंसं हूड लावून फवारा, म्हणजे फक्त तणावरच जर पडलं तर उसावर नाही आलं तर काही फरक पडत नाही। DAP खताचा शॉर्टेज असल्यामुळं परत ते खत मिळून राहिले नाही तर तुरीला दुसरे कोणते खत द्यायचे? नाही मिळालं DAP काही चिंता करू नका, 12-32-16 आहे, 14-35-14 आहे, 20-20-13 आहे, यापैकी कोणतंही खत तुम्ही देऊ शकता। युरिया नाही मिळाला तरी चिंता करू नका, शॉर्टेज आहे युरियाचं जर म्हटले तुम्ही तर 20-20-13 द्या, त्यात 20% नायट्रोजन आहे, युरिया 46% असतो, तर थोडासा डोस वाढवा त्याचा। आणि फॉस्फरस तुम्ही आधी दिलेलं आहे, आताही दिलं तर नंतर तिसऱ्या वेळेस फॉस्फरस देऊ नका, नंतर मग तुम्ही फक्त युरिया आणि पोटॅश देऊ शकता, या पद्धतीनं व्यवस्थापन करू शकता। अद्रक उगून आल्यावर टर्गा सुपर फवारला तर चालतं का? चालतं। एवढ्या लेट कापसाची लागवड केली तर चालते का? चालते। सोयाबीन पेरणी झाली परंतु ड्रायव्हरच्या चुकीमुळे 1-20 किलो बियाणं सुटलं, काय करावं? जर उगवण व्यवस्थित असेल, जास्त पतलं वाटलं नसेल तर काही चिंता करू नका, 1-15-18 किलो टोकन पद्धतीनं सोयाबीन लावतात, तुम्ही 20 किलो पेरलं आहे, जर उगवण व्यवस्थित झाली तर त्याला मोडूबिडूच्या नादी लागू नका, ते आहे तसं त्याला फांद्याची संख्या वाढवा, टॉपअप वगैरे 19-19 फवारून मोडू नका त्याला। मी सरीवरंबा पद्धतीनं सोयाबीन टोकन केली आहे, 9 इंचावर 3 बिया टाकले आहेत, परंतु 70% ठिकाणी 1-2 बियाणे उगवले आहेत, तर सोयाबीन पातळ होईल का? बिलकुल होणार नाही, काही चिंता करू नका, झाकून जाईल ते।
आपली माहिती खूप उपयुक्त आहे, आपल्यामुळे माझे उत्पादन वाढले, जीवाणू खते केव्हा वापरावीत? जमिनीत चांगला ओलावा असताना जीवाणू खतं फ्रेश चांगल्या कंपनीचे वापरावेत. मला एक विचारायचं आहे, तणनाशकाचा वापर केल्यानंतर जो आपला रेग्युलर फवारा आहे तो आधी द्यायचा की नंतर द्यायचा, किती दिवसांनी द्यायचा? आधी तणनाशकाचा न देता आधी रेग्युलर फवारा द्या, नंतर तणनाशकाचा द्या. सोयाबीन पेऱ्याच्या शेतात तण उगवलं तर त्यात तणनाशक कोणतं मारावं? तुम्ही तण उगवून आलेलं जर आधीच असेल तर ग्रामोक्झोन सांगतो आपण, पॅराकॉट डायक्लोराईड, ते मारू शकता. आपल्या मार्गदर्शनानं शेती करत आहे, उत्पादन चांगले होत आहे, कृषी केंद्रामध्ये आपली औषधं महाग देतात, कुठून स्वस्त मिळेल त्याची माहिती द्या. बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी नेहमी विचारलं आहे की आपली औषधं डायरेक्ट मिळणार नाही का, ऑनलाईन आपल्याला उपलब्ध करून देता येणार नाही का, किंवा दुकानदार किंवा काय काही शेतकरी म्हणतात आपल्या औषधाचे किमती सांगा, तर मला खूप आनंद होईल सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. मात्र बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला डायरेक्ट सप्लाय तर आपण करू शकत नाही, डायरेक्ट देऊ शकत नाही. आपण मागच्या वर्षी प्रयत्न करून पाहिला, पण बऱ्याच अडचणी त्याच्यामध्ये येतात. दुसरी गोष्ट, किमतीबद्दल जर बोलायचं झालं तर काही शेतकरी नगदीची खरेदी असते, काही शेतकरी उधारी खरेदी करतात, तर त्यांचे रेट वेगळे वेगळे असतात. त्यामुळं मी तुम्हाला MRP सांगितली तर तुम्ही तो अंदाज लावाल, मग महाग झालं म्हणाल, किंवा मग तो दुकानदार तुम्हाला महागात देईल, तर त्यामुळं किंमत सांगणंही फार उचित मला वाटत नाही. तर आपण, मी एकच विनंती करेल की आपण जिथं कमीत कमी पैशात मिळेल, जिथं स्वस्त मिळेल, असं चार ठिकाणी चौकशी करा. मी त्यासाठी तुम्हाला म्हणतो, टेलिग्राम जर आपण जॉईन केला तर आपल्या भागात कुठे कुठे औषधं मिळतात याची सगळी लिस्ट आणि फोन नंबर तुम्हाला मिळून जातील. असे दुकानदाराला फोन करून तो काय भाव देतो ते विचारून जिथं आपल्याला स्वस्त मिळेल तिथून सध्या घेणं चालू ठेवा. आणि एक आपल्याला जे शेतकरी वर्ग आहे याच्यामध्ये जर खूप वाढ झाली आणि अजून काही करता आलं का, जर आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांचे गट तयार करून जर असं काही करता आलं तर आपला विचार चालू आहे, पण सध्या तरी यावर्षी तरी तसं करणं शक्य नाही. आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज येत नाही, कृपया कळवा. टेलिग्राम जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं, प्ले स्टोअरमध्ये जाऊन टेलिग्राम टाईप करा, ते आल्यानंतर त्याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यात सर्चमध्ये जा, व्हाईट गोल्ड ट्रस्ट, मराठीमध्ये व्हाईट गोल्ड जरी टाईप केलं तर ते तुमचं चॅनल आपलं येईल, त्याला जॉईन येईल बटन, ते जॉईन दाबा, मग तुम्ही टेलिग्रामच्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या चॅनलला जॉईन व्हाल. आणि त्याच्यामध्ये मग आपण आठवड्यातून 2-3 वेळेस जी जी माहिती उपयुक्त वाटते ती पाठवतो, ती पहा. व्हॉट्सॲपवर आपल्या खूप लोड आला आहे, 50,000 नंबर आपल्याकडे सेव्ह आहेत, 50,000 शेतकऱ्यांचे ब्रॉडकास्टमध्ये नंबर आहेत, त्यामुळे ते चालू केल्याबरोबर बंद पडत आहे, त्याचे नंबर आपोआप डिलीट होत आहेत. त्यामुळं व्हॉट्सॲपवर तुम्ही काही जरी माहिती विचारली तर ते पाठवणं कठीण आहे, ते व्हॉट्सॲप चालू केल्याबरोबर बंद पडतं, त्यामुळे बऱ्याच दिवसापासून आपण व्हॉट्सॲपवर काही पाठवू शकलो नाही. ती अडचण सोडवायचा प्रयत्न चालू आहे, जर झालं तर तुम्हाला तसं कळू. मूग व मका लागवड कधी करावी याबद्दल, मका लागवड तर तुम्ही कधी करू शकता, त्याची अडचण नाही. मूग हा मृगामध्ये पेरल्या गेलं तर अत्यंत चांगलं, नाही तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी पेरू शकता त्याला. सोयाबीनमध्ये किती दिवसापर्यंत तणनाशक फवारायला जपते? सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त उशिरात उशिरा 25 दिवसापर्यंत तणनाशक आपण फवारू शकतो. रेससोबत एखादा संजोग घेता येते का सोयाबीनला? मी तेच सांगतो, जर तुम्हाला वाढवायचं असेल म्हणजे वाढ कमी असेल तर तुम्ही तिथे रिफ्रेश घेऊ शकता, 1919 घेऊ शकता. वाढ व्यवस्थित जर असेल तर विनाकारण मग तो खर्च करू नका. खोडवा उसा आहे 4 महिन्याचा, तणनाशक मेट्रीब्युझिन आणि 2,4-D चे प्रमाण सांगा प्रतिपंप. प्रतिपंप मेट्रीब्युझिन घ्या तुम्ही 40 ग्रॅम आणि 2,4-D 60 ग्रॅम असं प्रतिपंप घेऊ शकता. तुरीला सुपर फॉस्फेट आणि रायझर देऊ का आणि केव्हा देऊ? पेरणीसोबत, पेरणीनंतर, महिन्याभरात कधीही दिलं तर चालेल. सुपर फॉस्फेट आणि रायझरही देऊ शकता. रेज 15 मिली वापरलं 15 लिटरच्या पंपाला तर काही फरक पडेल का? कशाला तुम्हाला जास्त खर्च का करताय? तुम्हाला 10-12 मिलीमध्ये जर रिझल्ट येतोय तर 15 मिली कशाला वापरायचं? वापरू नका. शक्यत अधिक शॉकअपाधिक रेज एकत्र फवारणी करावी का? करू शकता गरज असेल तर. मी आज आयरीसोबत रेज मिक्स करून सोयाबीनवर फवारलं होतं, पण माझ्याकडून प्रमाण
जास्त झाल्यामुळं पिकात झटका बसला आहे, तरी उपाय सांगा। आता काही करू नका, 2-3 दिवसानंतर मग शॉकअप वापरा तुम्ही त्याच्यावर, मग तुमचं पीक सरळ होऊन जाईल। फार घाबरण्याची गरज नाही, काही दिवस थोडंसं झटका बसल्यासारखं दिसेल आणि परत ते चांगलं होईल। सध्या मिरची पिकामध्ये व्हायरसचं प्रमाण वाढत आहे, जसे झिंकच्या कमतरतेमुळे पानावर होते तशा प्रकारचा व्हायरस आहे। तो व्हायरस आहे मिरचीवरचा, त्याला एकतर थ्रिप्स आणि माइट्स, फुलकिडा आणि कोळी याचं नियंत्रण करा आणि दैवतचा फवारा दर 15 दिवसाच्या दरम्यान घ्या, फर्टिकेशन व्यवस्थित करा। हे जर केलं तर व्हायरसला आपण थांबवू शकतो। फणसाचं झाड लावायचं आहे, कुठं मिळेल माहिती सांगा। फणस कोकण प्रॉलिफिक, कोकण प्रॉलिफिक नावाची फणसाची चांगली जात आहे आणि ती तुम्हाला कोकणातच मिळेल। दापोली कृषी विद्यापीठामध्ये त्यांचे वेगवेगळ्या नर्सरीज आहेत, तिथून आणलं जास्त योग्य राहील। अँटीऑक्स भाजीपाला या पिकावर किती मिली वापरावे? अँटीऑक्स तुम्ही भाजीपाल्यावर 7 मिलीनं प्रतिपंप वापरू शकता 15 लिटरच्या पाण्याला, आणि भाजीपाला ज्याचे तोडे होतात अशा पिकाला तो खूप फायद्याचा अँटीऑक्स हे उत्पादन आहे। BBF यंत्र नव्हते म्हणून 4 ओळीनंतर एक लाईन उडदाची रिकामी सोडली आहे, नंतर बेड बनवण्यासाठी उपाय सुचवा। काहीच नाही, जे रिकामं लाईन सोडली तिथं तुम्ही बळीराम नागर जो असतो त्याला फाळी बांधा आणि खोल सरी पाडून घ्या, म्हणजे आपोआप ते राहिलेलं बेड बनेल। किंवा बळीराम नागराला फाळी नाही बांधली तर जे डवरं असतं त्या डवऱ्याला दोरी गुंडाळा आणि खोल सरी पाडून त्याला हे करा, आपोआप त्याचे बेड तयार होतील। मी तुमच्या पद्धतीनं खत पेरणी केली पण पाणी भरपूर झालं, शेतातून पाणी बाहेर निघून गेले, तर आता पुन्हा खत द्यावं लागेल का? काही गरज नाही, खत तुमचं जमिनीत आहे, तसं वाहून खत काही गेलेलं नसेल। जमिनीत जर झाकून पडलं तर खत वाहत नाही। कोरी तूर पेरत आहे, पेरणीसोबत खत कोणतं देऊ? DAP 12-32-16, 14-35-14। उडीत जळत आहे, खोडमाशीमुळं उपाय सांगा। रेजचा फवारा द्या। मुगावर पहिला फवारा कोणता घ्यावा? कमी वाढ असेल तर रिफ्रेश 19-19-19 आणि आळीनाशकामध्ये सरेंडर किंवा पांडा सुपर। वाढ चांगली असेल तर फुलोरा अवस्थेमध्ये झेप आणि 12-61-0 आणि आळीनाशकामध्ये पांडा सुपर किंवा सरेंडर, हे मुगावर फवारा तुम्ही घेऊ शकता। पराठीचे शेंडे खुडल्यामुळं काय फायदा होतो आणि ते केव्हा उडावे? उभाट वाढ जी असते ती थांबवायची असेल तर आपल्या साधारणतः काना इतका कापूस झाला की मग शेंडा 1-1 इंच शेंडा खुडू शकता। सोयाबीनची अतिरिक्त वाढ कमी करण्यासाठी काय फवारावे? लिओसिन फुलाची सुरुवात झाल्याबरोबर। रायझरचे किती दिवसात रिझल्ट येतात? मी खतासोबत टाकले 8-10 दिवसामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम दिसतात, पण मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं की तुम्हाला रायझरचे रिझल्ट पाहिजे असतील तर काही ओळींना रायझर द्या आणि काही ओळींना देऊ नका। अर्धा करा, अर्ध्या याच्यात द्या, अर्ध्या याच्यात देऊ नका। किंवा 5-10 लाईनला पहिले फक्त खतच टाकून घ्या आणि नंतर त्या खतामध्ये रायझर मिक्स करा। असं जर केलं तर तुम्हाला त्याच्यात वापरलेलं आणि न वापरलेलं याच्यात फरक आवश्यक दिसेल। तुम्ही सांगितलेले फवारणीचे औषधं खूप स्वस्त आहेत, परंतु काही लोक सांगतात त्यांच्या औषधाचे भाव पाहून हिवताप येते। आहे काही तज्ज्ञ मंडळी तशी आहे की मी तर म्हणतो प्रतिपंप आणि प्रति एकर खर्च आपण औषधाचा काढायलाच पाहिजे। आपल्याला किती खर्च लागला हे जोपर्यंत आपण गणित करत नाही तोपर्यंत खर्चावर नियंत्रण आपण ठेवू शकत नाही, त्यामुळं प्रति एकर किंवा प्रतिपंप खर्च आपण नक्कीच काढायला पाहिजे। आणि आम्ही जे शिफारसी करतो हे बहुकीड नियंत्रित, म्हणजे आता तुम्हाला रेज जे सांगितलं आहे ते सगळ्यात चांगलं काम खोडमाशीवर करणार, पण सोबतच रस शोषण करणारी कीडही कंट्रोल होईल, छोटी आळी असेल तर तीही कंट्रोल होईल। तुम्हाला नंतर 30-35 दिवस सोयाबीन झालं की झेनॉप सांगितलं आहे, एंडॉक्सिकार्प, त्यांना सगळ्या प्रकारच्या आळ्याही कंट्रोल होतील आणि खोडमाशी कंट्रोल होतील आणि प्रतिपंप खर्चसुद्धा कमी येईल। तर असेच आपण कीटकनाशकं सांगतो। रायझर जे कापसाला खताच्या दुसऱ्या डोसमध्ये वापरलं तर चालेल का? बिलकुल चालतं, पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोसमध्ये तुम्ही देऊ शकता। आज पाऊस झाला, किती तारखेपर्यंत सोयाबीन पेरणी करू शकतो? 15 जुलैपर्यंत सोयाबीनच्या पेरणीला काही अडचण नाही, उत्पादन कमी होत नाही।
माझ्या शेतात तूर कळीवर किंवा फुलावर आल्यानंतर जळते, तर तेच फ्युजारियम विल्टाय ट्रायकोडर्माचं ट्रेंचिंग करायचं 15 जुलैच्या नंतर जमिनीत चांगला ओलावा असताना, एक ते दोन किलो किंवा अर्धा ते एक लिटर, लिटरमध्ये घेतलं लिक्विड मधलं अर्धा ते एक लिटर। मोसंबीच्या व्यवस्थेबद्दल माहिती पाठवा, मोसंबीचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले ते बघा। कापसाला ड्रीपवर खताचे नियोजन सांगितले, ते एकरी आहे की हेक्टरी आहे ते सांगितलं नाही। ते मी साधारणतः खूप चांगलं व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं असेल तर एका एकरात वापरायला हरकत नाही, किंवा मग तुम्हाला जर तो खर्च जास्त वाटत असेल तर 1.5 एकरात वापरा, 2 एकरात वापरा। मी जे सांगितलं ते बॅलन्स सांगितलं, ते एका एकरात वापरायचं 1.5 एकरात का 2 एकरात तुम्ही ठरवू शकता। थायमेथाझोन आणि लॅम्बडा या औषध मिळतोय हा सोयाबीन तणनाशकासोबत चालतं का? हो चालते। तूरमध्ये खूप पाणी साचलंय का, उपाय सांगा। जर पाणी साचलं तर तूर जळू शकते, मरू शकते, त्यामुळं पाणी बाहेर काढणं हा एक उपाय आहे। दुसरा, जर तुम्ही खत दिलं असेल तुरीला तर थोडं पान बसन जमिनीमध्ये जेव्हा पाणी साचते तेव्हा ते सुपर फॉस्फेट, एकरी 1.5 बॅग सुपर फॉस्फेट जर फेकलं तर थोडा वापसा लवकर होतो। पण पान बसन किंवा चिपाट जमिनीमध्ये तुरीची लागवड आपण बेडवर करायला शिफारस केलेली आहे। सोयाबीन पेरणी झाल्यावर 2,4-D फवारणी केली तर करावी का? नाही, बिलकुल नाही, 2,4-D सोयाबीनला चालत नाही आणि बिलकुल ते फवारू नका। 2 एकरात आपल्या पद्धतीनं 2 किलो तूर 1 बॅग सोयाबीन पेरण्यात आला आहे। घरचे म्हणतात खूप पातळ पेरणी झाली, काळजी वाटते। बिलकुल काळजी करू नका, आपलं मुख्य पीक तूर आहे, आपल्याला तूर खूप पिकवायची आहे आणि सोयाबीन आपलं बोनस आहे। आणि पतलंही झालं तर चिंता करू नका, त्याला फांद्या जास्त येतात आणि शेंगा जास्त लागतात। कमी पाऊसमध्ये BPF पद्धतीने लागवड केली तर सोयाबीनला पाण्याचा ताण बसणार नाही का कोरडोमध्ये? उलट BPF पद्धतीनं जर पेरणी केली तर पाणी मुरायला मदत होते, त्यामुळं त्याला पाण्याचा ताण बसणार नाही, उलट फायदा होईल। 1.5 एकरमध्ये 30 किलो सोयाबीन 3 किलो तूर पेरली तर पातळ होईल का? नाही होणार पातळ। मी बुस्टर तूर लावली आहे पण तुरीचे शेंडे चिंबत आहे, उपाय सांगा। शेंडे कशामुळे चिंबतात ते पहा, एकतर चुनखडी जमीन आहे का, किंवा त्यात खोड आली आहे का, किंवा ओलावा कमी आहे का, या 3 गोष्टी तपासून त्यानुसार नियोजन करा। सोयाबीन मूग उडीद 10 दिवसाचे झाले, आडी छोटी आहे, लष्करी आळी असेल का? हो, लष्करी आळी असू शकतो, त्याला तुम्ही इमान 8 ग्रॅम फवारू शकता। जर लष्करी आळी कशी ओळखायची या लवकर येणाऱ्या याच्यात, तर ती पानं जी आहेत पानाला सगळी चाळणी करते तर ती लष्करी आळी आहे। 1 महिन्याच्या कापसावरती पांढरा मावा थोड्याशा प्रमाणात आहे, मावा पांढरा नसतो, पिवळा किंवा काळ्या रंगाचा असतो। तुम्हाला जे पांढरे बारीक किडे दिसत असतील का त्याच्या अंगावर काळे ठिपके, तो ॲश विविल आहे, तो फारसं नुकसान करत नाही, थोडे पानं बाजूनं करतो, त्याचे नियंत्रण करण्यासाठी काही विशेष फवारणी करण्याची गरज नाही। पेरणीनंतर 13 दिवसांनी तणनाशकाची फवारणी केलं तर चालेल का, कारण चांगला पाऊस झाला तर करू शकता? 1-2 दिवस मागं पुढं आपण 15 ते 25 दिवस सांगितले, पण काही शेतकऱ्यांना 12 दिवस झाले, कुठं 13 झाले, आता पाऊस चांगला पडला आहे, ओलावा चांगला येतं, आता करू का विचारतात, तर तुम्ही करू शकता। सोयाबीनवर UPL आयरिसचं रेंज मिक्स करून फवारलं आहे, परंतु प्रमाण जास्त झाल्यामुळं पिका शॉक, मी सांगितलं ना ते तुम्हाला आता शॉकअप फवारावं लागेल। माझं सोयाबीन खोल पेरल्यामुळं 50% कुकून झाली आहे, यामध्ये सोयाबीनचे खडे भरावे का? जास्त उशीर झाला नसेल, पेरू समजा 6-7 दिवस झाले असेल तर खाडे भरा तुम्ही, नाही तर मराव द्या त्याला, टॉपअप आणि 19-19 मारून फांद्याची संख्या वाढवा। सोयाबीन पातळ झालं होतं त्यानंतर सोयाबीनचे खाडे भरले, आता आधीच्या सोयाबीनला पेरणीचे 12 दिवस झाले आणि खाडे उगवायचे आहेत, तर रेज फवारणी केव्हा करू? रेज फवारणी केव्हा? आळी तपासा, आळी जर असेल तर आता लगेच करून टाका, आणि जर नसेल मग थोडंसं लेट करा। सोयाबीनला 10-26 एकरी बॅग 1 बॅग दिली, DAP 75 किलो दिलं तर खताचे नियोजन होईल का? हो, होते, बिलकुल होते, काही अडचण नाही। तुरीची पारंपरिक पद्धतीने लागवड केली, 25 दिवसांनी खत द्यायचे, कोणते द्यावे? DAP 12-32 16 14-35 14-20 20 0-13 यापैकी कोणतंही द्या। आपल्या पद्धतीनं तूर सोयाबीन 15 एकर पेरणी केली आहे, त्यात 4 एकरमध्ये तुरीच्या बाजूने सोयाबीन पेरलं गेलं, त्या तुरीचे शेंडे खुडता येतील का? दोन्ही बाजूला जर सोयाबीन पेरलं गेलं असेल तुरीच्या तर मग तिथले शेंडे खुडू नका का? सोयाबीनचा तास काढून घ्यावं, मग तुम्हाला तूर जास्त महत्त्वाचे वाटत असेल तर मग सोयाबीनचा तास
काढून द्या. कपाशी लावून 5 दिवस झाले तर आता पहिला डोस दिला तर चालेल का? हो द्या, लवकरात लवकर द्या. 2 पानाचा कापूस झाल्याबरोबर पहिला डोस द्या. आपली शिफारस पेरणीच्या आधी किंवा पेरणीबरोबर आहे, पण जर तुमचं देणं शक्य झालं नाही तेव्हा आता देऊ शकता. बुस्टरच्या कपाशी बीज कधी येणार? सध्या नाही, 2-3 वर्षे किमान लागतील. संशोधन चालू आहे. चांगल्यात चांगलं बियाणं, कपाशीचं बियाणं आपण आणण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्याला 2-3 वर्ष तरी किमान वेळ लागेल. 10 दिवस झाले तूर आणि उडीद पेरणी करून आता कोणते खत वापरू? आधी जर दिलं नसेल तर 20-13 वापरा. ऊसासाठी काही माहिती आहे का? ऊसाचे आपण 2-3 व्हिडिओ टाकलेले. ऊसाचं सगळं खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण, तणनाशकाचा वापर, एकरी झाडाची संख्या, सगळं ते डिटेल तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलवर ऊसाचा व्हिडिओ पाहू शकता. कापसाला दुसरा डोस युरिया आणि रायझरजी प्लस सल्फाबूस दिले तर चालेल का? बिलकुल चालते. युरिया, रायझरजी आणि सल्फाबूस द्या, एकदम योग्य आहे, याची शिफारस आपण करतो आहे. सोयाबीनसाठी देशी दारू वापरावी का? अघोरे प्रयोग आहेत, काही पण करून पाहू नका. कोणी मीठ वापरू का म्हणते, जमिनीत टाकू का, कोणी देशी दारू फवारू का, सगळं चुकीचं आहे. हे अघोरे प्रयोग विनाकारण करून आपलं नुकसान होऊ शकतं, ते करू नका. सर तुमचे टेक्स्ट मेसेज नाही आहेत. टेक्स्ट मेसेज आपण पाठवतो, जवळपास 2.5 लाख शेतकऱ्यांना टेक्स्ट मेसेज पाठवतो. एखाद्या वेळेस काही कारणात तुमचा इनबॉक्स फुल असेल, आत येणारे मेसेज जर फुल असतील तर मग नाही येणार. सोयाबीनला पहिली फवारणी प्रोफेनोफॉस अधिक तणनाशक एकत्र करून फवारू शकतो का? मी तुम्हाला रेस सांगतो आहे, तुम्हाला प्रोफेनोफॉस फवारायचं असेल तर फवारा. सोयाबीनचे पाने पूर्ण फाटत आहे, काय करावे आणि कशामुळे झालं असेल? सोयाबीनचे पानं फाटतात म्हणजे एकतर मला थ्रिप्सचा अंदाज वाटतो, तर थ्रिप्स मोठ्या प्रमाणात असेल, मग त्यासाठी थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी आपलं रेज हे दोन्ही पण कामं करेल. कापूस तणनाशक मारल्यामुळे कापसाची वाढ खुंटली, वाढीसाठी कोणता स्प्रे घ्यावा? तसं फारशी जर वाढ खुंटलेली नसेल तर काही दिवसांना आपोआप तो रिलीज होतो आणि कापूस वाढायला लागतो. आणि फारच तुम्हाला चिंता वाटत असेल तर मग रेज 40 मिली एका पंपाला फवारू शकता. पहिल्या फवारणीला बुरशीनाशक दुकानदार वापरा म्हणते, वापरण्याची गरज नाही. जर बुरशीच नाही आहे तर बुरशीनाशक कशाला वापरायचं? मी तूर सोयाबीन पेरले आहे, तिफणीच्या मधल्या तासाला तूर पेरला आहे तर शेंडे खुटू शकतो का? तूर मधल्या तासाला पेरली आहे तिफणीच्या, 2 तास जर रिकामे असतील तर मग शेंडे खुटू शकता. कापूस 1 महिन्याचा झाला आहे, 8 दिवसापासून ओलावा आहे, पाणी साचतं आहे, काय करावं? सुपर फॉस्फेट एकरी 1.5 बॅग द्या. शेतात पाणी साचणार नाही यासाठी शेतातलं पाणी बाहेर काढून द्या. काल आमच्याकडं पाऊस झाला, आज मी सोयाबीन पेरली पण 4 वाजता खूप मोठा पाऊस झाला, आता सोयाबीन दबेल का? हो, जर मोठा पाऊस झाला, दणक्या पाऊस जर झाला तर सोयाबीन फापून बसते, दबू शकतं, त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल. तर मंडळी हे काही प्रश्न होते आणि इतर माहिती, आपण सगळी माहिती, जे काही प्रश्न आहे यातला एकही प्रश्न असा नाही आहे की त्याच्याबद्दल आधी माहिती दिली नाही, त्यामुळे इतरसुद्धा व्हिडिओ पहा, त्यात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आणि पुन्हा भेटू पुढच्या सोमवारी. धन्यवाद.